नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्याच्या दुकानातील 24 टन तांदळाचा ट्रक गुजरात राज्यामध्ये काळ्या बाजारामध्ये विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना पोलिसांनी चोंडी शिवारामध्ये पकडला आहे आणि यासाठी फिर्याद दाखल करण्यात आली असून ट्रक चालकासह दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे। जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील 24 टन तांदळाचा ट्रक काळ्या बाजारात गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना चोंडी शिवारामध्ये पोलिसांनी पकडला। याबाबत पुरवठा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ट्रक चालकासह 2 जणांना अटक केली आहे। 15 दिवसापूर्वी आमदार रोहित पवार यांनी राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानामध्ये छापा टाकून मोठ्या प्रमाणावर धान्य साठा हस्तगत केला। त्यानंतर गुरुवार दिनांक 28 मे रोजी पुन्हा 24 टन तांदूळ पकडल्याने आता तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे भासत आहे। काल आमच्या कार्यालयात आम्ही काम करत असताना आम्हाला फोनद्वारे एक माहिती मिळाली की सोनेगावहून राईशनिंगचा माल पलटी मारून निघालेला आहे आणि तो गुजरातला खाली होणार आहे आणि तो ट्रकनी वाहतूक करतो अशी माहिती मिळाल्याने आम्ही तात्काळ आम्ही चापडगावला आमचा पॉईंट आमचे ऑफिसचे कर्मचारी चापडगावला पाठवले। 2 तास प्रतीक्षा केल्यानंतर आम्हाला तो ट्रक मिळाला। ट्रकला ताब्यात घेऊन आम्ही कर्जत ऑफिसला आलो। सुरुवातीला तो म्हटला आमचा माल हा आम्ही खरेदी केलेला आहे आणि त्याच्या राईशनिंगचा काही संबंध नाही, परंतु काही जास्त इंटरप्रेट केल्यानंतर त्यांनी कबुली दिली की हा सोनेगावमधून माल उचललेला आहे आणि हा राईशनिंगचा माल आहे आणि तो पलटी मारून आम्ही गुजरातला विक्री करतो नेत आहोत। आम्ही तत्काळ लगेच प्रांत मॅडमला आणि तहसीलदारांना फोन केला, जामखेडच्या तहसीलदारांना, आणि ताबडतोब ते आम्ही त्यांचं सोनेगावचं रेशनिंगचं गोडाऊन आहे ते आम्ही सील केलं आणि त्यांच्या मदतीने हा संपूर्ण स्टॉक घेतला असता आम्हाला पूर्ण लक्षात आलं की हा रेशनिंगचाच माल आहे आणि तो पलटी मारून विक्री करता काळ्या बाजूत विक्री करता रवाना होणार होता। त्यामुळं रेशनिंगच्या ऑफिसरनी जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केलेली आहे, आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, गुन्ह्याचा तपास जामखेड करत आहेत। त्याच्यामध्ये आतापर्यंत 5 आरोपी दाखवलेत आपण, 2 आरोपींना आपण अटक केलेली आहे, 3 आरोपी आम्ही लवकरच अटक करू आणि याच्या मुळापर्यंत जाऊन आम्ही तपास करणार आहे आणि याची साखळी महाराष्ट्रात कुठं कुठं फिरते तिथपर्यंत आम्ही जाऊन याचा तपास करणार आहे आणि कोरोनाच्या संक्रमण कोरोनाच्या ह्या काळात असं जर होत असेल तर आम्ही कुणालाही माफ करणार नाही आणि सर्वांना धडा शिकवणार। प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामॅन अशोक वीर, एटीव्ही न्यूज, जामखेड।